महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा चर्चेचा विषय आहे आकाशवाणीची सुवर्ण वाटचाल. मंडळी, गेली 90 वर्ष 99% भारतीय जनमानसापर्यंत आकाशवाणी 400 अधिक केंद्रांच्या माध्यमातून पोहोचत आलेली आहे आणि ज्ञानरंजनातून मनोरंजनाचा जो हेतू आहे, जो उद्देश आहे, तो साध्य करत आलेली आहे. असंख्य माध्यम आहेत, असंख्य वाहिन्या आहेत. डिजिटल युगामध्ये देखील आज 90 वर्षांनंतरही आकाशवाणी स्वतःचं स्थान टिकवून आहे आणि कारण त्याला काही बलस्थानं आहेत. विविध विषय आणि विविध वयोगटांसाठी विषय हाताळण्याची जी हातोटी आहे किंवा संस्कृतीवर्धन जे आहे, आशयघन कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे असलेला बांधील श्रोतृवर्ग, याच्याच बळावरती आकाशवाणीनेही 90 वर्षांची वाटचाल केलेली आहे आणि याच्याच संदर्भात आज आम्ही इथे महाचर्चा घडवून आणत आहोत. मूल्यांची रुजवात तर अजूनही आकाशवाणी करतच आहे. सकस असा आणि सशक्त असा समाज कसा घडेल याकडे देखील आकाशवाणी बघत आलेली आहे. आणि आजचा जो चर्चेचा विषय आहे आकाशवाणीची सुवर्ण वाटचाल, या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की इथे जी तज्ञ मंडळी आहेत त्यांच्या अनुभवातनं, त्यांना आलेल्या अनुभवातनं त्यांचं व्यक्तिमत्व कसं बहरलं, तसंच आकाशवाणी ऐकत असताना विविध पिढ्या कशा घडल्या ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचावा, हाच आजचा उद्देश आहे. आज आपल्यासोबत काही तज्ञ मंडळी आहेत ज्यांनी आकाशवाणीची सेवा केलेली आहे, ती मंडळी आहेत, त्यांची ओळख करून देते. सर्वात प्रथम डॉक्टर विश्वास मेहंदळे आहेत, माजी वृत्त निवेदक आकाशवाणी आणि माध्यम तज्ञ म्हणून देखील ते नावारूपाला आलेले आहेत. देव काका यशवंत देव आहेत, ज्येष्ठ संगीतकार, माजी ज्येष्ठ निर्माता आकाशवाणी. महेश केळुसकर आहेत, सहाय्यक संचालक कार्यक्रम आकाशवाणी. आणि किशोर सोमण आहेत, माजी निवेदक आकाशवाणी. यांनी आकाशवाणीची सेवा केलेली आहे, स्वतःला घडवलं, तसंच त्यांच्या आवाजाच्या मोहिनीनं आपल्या समाजाला देखील घडवलेलं आहे. आजचा जो विषय आहे त्याच्याशीच निगडीत एक ध्वनीचित्रफीत आधी पाहूया आणि मग चर्चेकडे वळूया. ये आकाशवाणी है हे शब्द कानात प्राण आणून ऐकणारे आजही लाखो आहेत. रेडिओच्या संस्कारात वाढलेली पिढी ही सजग नागरिक म्हणून ओळखली जाते. ज्ञान, मनोरंजन, प्रबोधन, सेवा, माहिती आणि शुद्ध संयत भाषा प्रसारित करताना उत्तम श्रोते आकाशवाणी सेवेने घडवली. हीच आकाशवाणी सेवा वयाची 90 पार करून शतक महोत्सव साजरा करण्याकडे वाटचाल करत आहे. 1926 इंडियन ब्रॉडकास्ट कंपनी या खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई व कलकत्ता येथे अनुक्रमे 23 जुलै व 26 ऑगस्ट 1927 रोजी 2 रेडिओ केंद्र सुरू केली. स्वातंत्र्यपूर्व काळात माहितीचा मुख्य स्रोत रेडिओच होता, पण त्याचा खऱ्या अर्थाने विकास स्वातंत्र्योत्तर काळातच झाला. मनोरंजन, नभोनाटिका, सांगीतिक कार्यक्रम, भाषण, संभाषण, संवाद, चर्चासत्र आणि बातम्या देणारा रेडिओ, सर्व वयोगटातील सर्व स्तरातील जनतेचा कौटुंबिक सदस्य असलेला रेडिओ कान देऊन आजही ऐकला जातो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसंवादाचं माध्यम म्हणून आकाशवाणीचीच निवड केली. रेडिओ आर्टिस्ट असं बिरुद अभिमानाने लावणारे अनेक कलाकार आहेत. त्यांच्या कला, नकला, अभिनयाने, खरंतर वाचिक अभिनयाने श्रोते वर्गावरही स्पष्ट उच्चार आणि शुद्ध व्याकरणयुक्त भाषेचे संस्कार झाले. देशाच्या नागरिकांना मनोरंजन, रसरंजन आणि ज्ञानरंजनाची सेवा सतत 90 वर्ष देताना जागरूक नागरिक घडवणाऱ्या आकाशवाणी सेवेचा धांडोळा घेण्यासाठीच आजची ही महाचर्चा. आताच आपण ही ध्वनीचित्रफीत बघितली, आता आपण चर्चेकडे वळूया. मेंदळे सर, मला असं विचारायचं होतं 51 वर्षांपूर्वी वृत्त निवेदक म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हतं, कारण श्राव्य माध्यम आलेलंच नव्हतं आणि त्या काळामध्ये तुम्ही 51 वर्षांपूर्वी वृत्त निवेदक म्हणून काम केलं आणि तुमच्या आवाजाने संयत अशा ज्या घटना असतात, वास्तव असतं किंवा विश्वासार्ह अशा ज्या बातम्या असतात त्या तुम्ही पोहोचवायचं अमूल्य असं काम केलेलं होतं. काय दिलं आकाशवाणीने, तुम्ही काय सांगू शकाल, कशा प्रकारचा तो अनुभव होता? मला असं वाटतं की केवळ मला नाही तर माझ्यासारख्या हजारो कलावंतांना, हजारो गायकांना, हजारो वादकांना आकाशवाणीनं फार मोठ्या प्रमाणात एकतर एक्सपोजर दिलं. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक सामाजिक समस्या लोकांच्या पुढे आणल्या. त्याचबरोबर करमणुकीचं फार मोठं साधन म्हणून रेडिओ त्या काळात वापरला जायचा.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेडिओ हे असं माध्यम आहे जे तुम्हाला एकीकडे ऐकता येतं. दूरदर्शन किंवा अन्य माध्यमामध्ये असं होत नाही. चित्रपट समजा तुम्ही पाहायला गेलात तर एकीकडे तुम्ही चित्रपट पाहता आणि एकीकडे भाजी निवडता असं नाही होऊ शकत. आणि म्हणून मला असं वाटतं की रेडिओचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, आजही आहे. माझ्यासारखा बटाभिक्षुकाचा मुलगा जेव्हा रेडिओत पहिल्यांदा बातम्या वाचायला लागला, तत्पूर्वी मी बालकलाकार होतो आणि माझे वडील मला टांग्यातनं चेक आणण्यासाठी घेऊन जायचे. कारण त्या काळात मी मायनॉर होतो, बालकलाकार म्हणून पुण्याला काम करताना मायनॉर होतो आणि वडिलांची सही लागायची. त्यामुळे तिथपासून माझा रेडिओशी संबंध आहे. म्हणजे मी रेडिओशी संबंधित आहे असं म्हटलं तर 70 वर्षाचा तरी काळ किमान आहे. अच्छा, तर मला अतिशय आनंद वाटतो रेडिओच्या बाबतीत आजही, आणि ती परंपरा रेडिओनी कायम ठेवलेली आहे. अगदी बरोबर. आता मी जसं म्हटलं की 51 वर्षापूर्वी वृत्त निवेदक म्हणून तुम्ही काम केलं, पहिला दिवस तुमच्या स्मरणात असेल नाही का? पहिल्या दिवशी फार गंमत झाली. 16 ऑगस्ट 1966 हा तो दिवस होता आणि मी कशातरी बातम्या वाचल्यानं बाहेर आलो. दिल्लीची गोष्ट आहे ही. रेडिओच्या रेड लाईटची भीती वाटायची. आज यशवंतराव माझ्याबरोबर आहेत, ते माझ्याशी सहमत होतील. टेलिव्हिजनची कधी अशी भीती नाही वाटली, त्या रेड लॅम्पची कधी भीती नाही वाटली. कशातरी बातम्या वाचल्या, कारण पहिलं वाक्य फार जोरात बोलायला लागायचं. आकाशवाणी, विश्वास मेंदळे आपल्याला बातम्या देत आहे, हे वाक्य जोरात. पुढे बातम्या फार चांगल्या असायच्या असं नाही, पण त्या बातम्या वाचल्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझे सिनियर होते वसंतराव देशपांडे म्हणून, ते आता मराठवाड्यात असतात. ते मला म्हणाले, काय विश्वासराव कसं काय वाटलं? म्हणजे सगळं जरा नंतर सांगतो, जरा एक मिनिट जाऊन येतो. आणि मग आम्ही चहा बी घेतला आणि मीच वसंतरावांना म्हटलं, तुम्हाला कसं काय वाटलं माझ्या बातम्या? ते म्हणजे बातम्या चांगल्या वाचल्या, पण हवामानाचं आयटम वाचताना जरा गडबड झाली. मी म्हटलं, काही चुकलं का? त्यामुळे चुकलं असं नाही, पण जरा गडबडच झाली म्हणाले. म्हटलं, काय झालं? काय झालं म्हणाले, पुण्यामध्ये 111 मिलीमीटर पाऊस झाला होता, पण तुम्ही मात्र वाचताना 111 किलोमीटर वाचला म्हणाल. अरे बापरे. तर ही जी फोनेटिक्सची मिस्टेक होती त्या काळात, ती इग्नोर झाली. पण तेव्हा माझ्या आईचं वाक्य मला कायम स्मरणात राहिलं. माझी आई सातत्यानं म्हणायची, काय वाटतेल ते कर, पण सरकारी नोकरी धर. एकदा चिकटला की चिकटला, कुणी काढत नाही. आणि खरोखरीच पहिल्या दिवशी मिलीमीटरचे किलोमीटर केले मी, तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 28 सही सलामत बाहेर. हेच खरं आकाशवाणीचं महत्व. म्हणजे अनेक लोक शिकत गेले आणि तसंच त्यांनी त्यांच्या आवाजातनं घडवलं पिढ्यांना. देव काका, तुमच्याकडे येते. सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहात तुम्ही आकाशवाणीच्या. म्हणजे शास्त्रीय संगीताचा इतका संग्रह कुठेही नसेल जितका आकाशवाणीकडे आहे, नाही का? तर तुम्ही आकाशवाणीची पायरी कधी चढलात आणि कसं काय तुम्ही आकाशवाणीमध्ये प्रवेश कसा काय केला? आकाशवाणी मध्ये कार्यक्रम चालायचा मुलांच्यासाठी खास. गंमत जमत हे त्याचं शीर्षक होतं आणि तेव्हापासून आकाशवाणीशी माझा संबंध आहे. म्हणजे गंमत 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 करत करत इथपर्यंत आलो. आणि अनेक कार्यक्रम त्या पद्धतीचे केले, मुलांच्यासाठी केले, मोठ्यांच्यासाठी केले, बाहेर न आलेले आर्टिस्ट त्यांच्या यासाठी केले, रेकॉर्डिंग केलं, काय नाही केलं ते. पण हे सगळं मला, ज्याला आपण म्हणतो ना की कोणीतरी भरवावं लागतं, ते चिल्ड्रन्स प्रोग्रामनी भरवलं. अच्छा. चिल्ड्रन प्रोग्रामने असं भरवलं की ते सगळे ज्याला आपण लहानपणापासून ते द्यावं लागतं, तसं लहानपणापासून आमच्या रक्तामध्ये ते कुठलंही काम करायचं नाही म्हणायचं नाही. हे एक झिरो म्हणजे ते. म्हणजे केंद्रावर मी 1960 साली होतो, मुंबई केंद्रावर. धारवाडला गेलो. अच्छा. मुंबईपासूनच मी, तिथूनच सुरुवात. नंतर 1961-67 पुन्हा मुंबई, 73-76 विविध भारती, नंतर 76-84 तिथून रिटायर. म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 मी रिटायर झालो. तिथपर्यंत जे जे काम मला पडलं ते मी केलं, कारण चिल्ड्रन्स प्रोग्राम पासून ते रक्तामध्ये होतं. अच्छा. म्हणजे ऑल इन वन असे देवकाका होते असं म्हटलं तरी वावगा ठरणार. महेश जी, तुमच्याकडे यायचं आहे. मगाशी मी जसं सुरुवातीला म्हटलं, 400 पेक्षा अधिक केंद्रांचं जाळं आहे आणि 99% भारतीय जनमानसापर्यंत आकाशवाणी पोहोचते. महाराष्ट्रातली व्याप्ती कशी आहे? महाराष्ट्रातला आवाका कसा आहे तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. प्रादेशिक रेडिओ केंद्र एकूण 109 आहेत. स्थानिक लोकल रेडिओ स्टेशन आम्ही म्हणतो 76 आहेत. सहक्षेपण केंद्र 9 आहेत. विविध भारती 3 आहेत. आणि प्रादेशिक केंद्रावरून विविध भारतीची सेवा 30 केंद्रांवरून चालते.
हे सगळी तांत्रिक माहिती झाली. आकाशवाणीची सुरुवात आपल्याला माहिती असेल कशी झाली. पहिल्यांदा रेडिओ क्लब होते छोटे छोटे. मुंबईमध्ये 1923 साली पहिला रेडिओ क्लब निघाला, मग मद्रासमध्ये 1924 ला. आणि हे जे चिनॉय बंधू होते रहिमतुल्ला आणि सुलतान यांनी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी पहिल्यांदा स्थापन केली 1926 साली. 1927 ला 23 जुलैला पहिलं प्रसारण झालं, त्याला यावर्षी 90 वर्ष पूर्ण झाली. पण ही कंपनी बुडाली 30 साली. आणि मग त्यावेळच्या पब्लिकने त्याला पब्लिक क्राय म्हणतो तसं की आम्हाला ऐकायला आता काय मिळणार म्हणून गव्हर्नमेंटकडे खूप तक्रारी केल्या. गव्हर्नमेंटने ती ताब्यात घेतली, 35 सालापर्यंत ती कंपनी चालवली. मग इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कंपनी असं तिचं नामकरण झालं 35 साली. त्यानंतर मग 8 जूनला म्हणजे 1936 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ऑल इंडिया रेडिओ झालं. आणि आकाशवाणी हे नामकरण झालं हे 1957 पासून. त्याला नामकरणाला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत यंदा. विविध भारतीला सुद्धा 3 ऑक्टोबरला स्थापना होऊन 60 वर्ष पूर्ण होतील यंदाच. अशी जी आपली वाटचाल आहे ती अशीच राहो, हीच आमची सदिच्छा आहे. किशोरजी तुमच्याकडे वळायचं आहे. आकाशवाणी म्हटलं की एक महत्वाचा दुवा जो असतो जो श्रोत्यांशी संवाद साधत असतो तो म्हणजे निवेदक. 4 बंद भिंतींमध्ये फक्त समोर माईक आणि निवेदक बोलत असतो आणि त्या आवाजाच्या मोहिनीने श्रोतृवर्ग जो असतो तयार होत असतो आणि त्याचे फॅन होत असतात निवेदकाचे. असेच एक निवेदक आहेत किशोरजी. किशोरजी तुमचा अनुभव कसा होता, कशा प्रकारे तुमचा आकाशवाणीमध्ये प्रवेश झाला? मी तर नेहमीच असं म्हणत आलोय की मी शब्द बोलतो, शब्द तोलतो आणि शब्दानेच तुमच्यापर्यंत पोहोचतो. कारण शब्द हेच माझं माध्यम आहे आणि रेडिओचंच शब्द हे माध्यम आहे. दुसरं तुम्हाला निवेदक दिसत नाही पण एकाच वेळेला निवेदक लाखो लोकांशी बोलत असतो. आणि हे जे बोलणं आहे, हा जो संवाद आहे, हा माझा सुरू झाला तो 1977 सालापासून रत्नागिरी केंद्रापासून. रत्नागिरी केंद्र सुरू झालं आणि त्याचा पहिला निवेदक म्हणून मी तिथे रुजू झालो. आणि मग 84 साली मुंबईतून 2011 साली हा प्रवास श्रोत्यांशी असलेला संपला. या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की शब्दांचं जे सामर्थ्य आहे किंवा आपली जी परिभाषा आहे रेडिओची ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला स्वराभिनयातून करावं लागतं. म्हणजे तुम्हाला परिच्छेद दाखवता येत नाही, एक परिच्छेद बदलला आहे दुसरा सुरू झाला आहे, तुम्हाला आवाजाच्या चढ उतारातून लोकांपर्यंत पोहोचवायला लागतं. त्यामुळे शब्द हीच शक्ती आणि शब्द हेच माध्यम. पण मला सुरुवातीपासून असं वाटत आलं आणि हा मुद्दा मी अनेक वर्ष मांडत आलोय की बोलणं हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण मानतच नाही. बोलणं म्हणजे अविभाज्य भाग आहे असं आपण मानत नाही. आपण खूप बोलतो पण त्या बोलण्यातून संवाद साधायचा आहे, दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचं आहे. आणि रेडिओचं तर पहिलं वाक्य असं आहे की किमान शब्दामध्ये कमाल आशय. त्यामुळे मराठी इतकी श्रीमंत भाषा आहे आणि त्यामुळे प्रत्येक त्या भाषेचे रंग आहेत, त्याला फ्लेवर आहेत, वेगवेगळे छटा आहेत. त्या वेगळ्या छटा नीट ओळखून आपल्याला जे सांगायचं आहे त्यासाठी योग्य शब्द वापरणं हे निवेदकाचं कौशल्य असतं. आणि त्यासाठी मग शब्दांची नाणी तुमच्याकडे खूप पाहिजेत, तुम्हाला शब्दांची ताकद माहिती पाहिजे. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. विश्वासा मला तुमच्याकडे यायचं आहे की बातम्यांचा विश्वासार्हता जी असते ती सगळ्यात महत्वाची असते बातम्यांची, आणि आकाशवाणीच्या बातम्या म्हणजे सगळेजण आजही आवर्जून ऐकतातच आणि त्याला काही त्याची बलस्थानं देखील आहेत. कशा प्रकारचा तो एकंदरीत सेटअप असतो बातम्यांचा आम्हाला ऐकायला आवडेल. बातम्या दिल्लीहून जेव्हा मी देत होतो तेव्हा इंग्रजीमध्ये मुळात एक बातमीपत्र तयार केलं जायचं. ते सगळ्या भाषिक एकांशाकडे पाठवलं जायचं. एकांश म्हणजे युनिट्स. आणि 2 युनिट्स एका ठिकाणी असायचे, एका रूममध्ये 2-2 युनिट्स असायचे. आम्ही आणि गुजराती किंवा आम्ही आणि ओरिया असं बसायचो. जे इंग्लिशमध्ये बातमीपत्र तयार व्हायचं त्याला पूल कॉपी म्हणायचे. आणि ती पूल कॉपी सगळीकडे पाठवली की मराठीचा आयटम असेल काहीतरी महत्वाचा, महाराष्ट्रा संदर्भात काही असेल तर तो मार्क केला जायचा की हा मराठीने घेतलाच पाहिजे, मस्ट असं त्याला म्हणायचे. किंवा गुजराती असेल तर गुजराती करता वेगळं. पण बेसिक नॅशनल बुलेटिन ज्याला म्हणतात, राष्ट्रीय बातमीपत्र ज्याला म्हणतात, ते दिल्लीत तयार व्हायचं. आणि तेच आता नेमकं दुर्दैवानं बंद करण्यात आलेलं आहे. पण मला असं वाटतं अजूनही की फेरविचार होईल त्याचा आणि ते सुरू होईल. कारण अन्यत्र मुंबईहून होणाऱ्या बातम्या
पुण्याहून होणाऱ्या बातम्या, नागपूरहून होणाऱ्या बातम्या, औरंगाबादहून होणाऱ्या बातम्या, या सगळ्या प्रादेशिक त्या त्या ठिकाणच्या बातम्या आहेत. नॅशनल लेव्हलला फक्त एकच बुलेटिन होतं आणि त्यामुळे त्या बुलेटिनचं एक अनन्य साधारण महत्व होतं. माझा व्यक्तिगत फायदा हा की त्या काळातले जे वृत्तनिवेदक होते ना, एक एक स्टालवर्ट ज्याला म्हणतो, ज्यांना पाहिला, आज मालिकातल्या कलावंतांना पाहिला जशी गर्दी होती. नावं सांगता येतील? हो, नावच सांगतो. मेलविल डिमेलो, ज्यांच्या बातम्या खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री ही मंडळी ऐकायची. देवकीनंदन पांडे जो हिंदीमध्ये बातम्या द्यायचा, दशग्रंथी ब्राह्मण एखादा बोलावा तसं तो त्याचं उच्चारण असायचं. आणि पाकिस्तानच्या 1971 वॉरमध्ये याच देवकीनंदन पांडेला ढोलकीनंदन पांडे हा भारताची ढोलकी वाजवणार आहे अशा पद्धतीचं त्याला नामविधान केलेलं होतं. मग दत्ता कुलकर्णी होते, वसंतराव देशपांडे होते, गोपाळ मिरीकर होते, आमच्या इंदुताई गोखले होत्या, अशी कितीतरी आमची मराठी माणसं होती. पण ही सगळी जवळनं पाहायला मिळाली. सुशील झवेरी, सुरजीत सेन, लोतिका रत्नम, अगदी अलीकडच्याच ललिता नेनेंचा देखील उल्लेख करा. हा, ललिता नेने, अशोक वाजपेयी सारखा माणूस एकदा तो फीडर ऑफ करून मग तुम्हाला जे काय करायचं ते करता येतं. पण त्यांनी तो फीडर तसाच ठेवला आणि एक वाक्य मध्येच तो बोलला, अरे मेरे कागज कहां गए, आणि ते ब्रॉडकास्ट झालो. असं एखाद वेळेला कधीतरी झालं असेल, पण अदरवाईज तुम्ही ज्याला विश्वासार्हता म्हणता ती आजही 2017 साली आकाशवाणीचीच आहे हे कोणी नाकारू शकणार. अगदी बरोबर. आपल्यासोबत दूरध्वनीवरती माजी महासंचालक आकाशवाणीचे आहेत मधुकर गायकवाड. गायकवाड सर, महाचर्चामध्ये मी स्वागत करते. महासंचालक म्हणून तुम्ही निवृत्त झालात, तुमच्या कारकिर्दीमध्ये किंवा आज तुम्ही मागे वळून बघत असताना आकाशवाणीचं महत्व किंवा आकाशवाणीने ज्या अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न आपल्याला रिपीट केला पाहिजे, कारण मला नीट ऐकायला नाही झाला. महासंचालक म्हणून तुम्ही निवृत्त झालात आकाशवाणीत ना, तुमच्या कारकिर्दीमध्ये किंवा आता मागे वळून बघत असताना आकाशवाणीचं महत्व तुम्ही काय विशद करून सांगू शकता? प्रत्येक माध्यमाची आपली बलस्थानं असतात, आणि तशीच रेडिओ घ्या, टेलिव्हिजन घ्या किंवा प्रिंटचं माध्यम घ्या. रेडिओचं बलस्थान असं आहे की याच्यामध्ये सहजता असते. सहजता म्हणजे कार्यक्रम तयार करताना आणि तो प्रसारित करताना. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की कल्पकता रेडिओला सर्वात जास्त गरज असते आणि याची पोहोच सगळीकडे फार मोठी असते. म्हणजे मी जवळजवळ 40-50 वर्षाचा आढावा घेतला तर असं सांगू शकेल की रेडिओची जी पोहोच आहे, रीच ऑफ रेडिओ, ही इतर कुठल्याही माध्यमापेक्षा भरपूर जास्त आहे. याचं कारण असं आहे की हे साधन अतिशय साधं, सोपं, सुटसुटीत आहे. त्याला तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी असली तरी ठीक आहे, नसली तर बॅटरीवर चालणारे सेट्स असतात, हा भाग आहे. तर हे जे बलस्थान आहे याचा उपयोग करून रेडिओने लोकल रेडिओ स्टेशन हा जो ही संकल्पना पुढे राबवली आणि त्यातून आपण अगदी खेड्यापाड्यात शेतकऱ्यांपर्यंत, मोलमजुरी करणाऱ्या सगळ्यांपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. रेडिओ हे सर्व लोकांचं साधन आहे, लोकांसाठी असलेलं माध्यम आहे, हा भाग महत्वाचा मला वाटतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे बहुजन हिताय, बहुजन सुखाय, ह्या घोषवाक्यानुसार जी आकाशवाणीने वाटचाल केलेली आहे बहुजनांसाठीच ती कार्य करत आलेली आहे. धन्यवाद गायकवाड सर, तुम्ही महाचर्चामध्ये तुमचे मत आणि तुमचे विचार मांडले. त्यामुळे मला या संदर्भात गायकवाड साहेब जे म्हणाले त्याचा एक पॉईंट पुढे न्यावासा वाटतो. ते जे म्हणाले की सिम्पल साधं मीडियम आहे. आता माझ्यासारखा माणूस नकट्या नाकाचा, तो शिवाजीचं काम करू शकत होता हो ऑल इंडिया रेडिओमध्ये, पण दूरदर्शन सारख्या माध्यमामध्ये, दृश्य माध्यमामध्ये मला कोणी मावळा म्हणूनही घेणार नाही. अगदी बरोबर. इतकी त्यात सिम्प्लिसिटी आहे. आता साधं एक चुंबन घेण्याचं समजा दृश्य आहे तर त्याकरता प्रत्यक्ष कोणी आणावं लागत नाही. तुम्ही हे म्हणू शकता की त्या मातेनं आपल्याला जवळ घेतलं आणि त्याचं पटकन चुंबन घेतलं, संपलं. त्याच्यानंतर आणखी काही नाही सांगावं लागत. तेव्हा मला वाटतं हे अतिशय सोपं आणि प्रभावी आणि खूप रिच असलेलं हे जे ते म्हणाले ते अगदी बरोबर आहे. देव काका, मगाशी तुम्ही जसं म्हणत होतात गंमत जम्मत पासनं तुमचा झालेला प्रवास, ते ज्येष्ठ संगीतकार म्हणून
जे आज तुम्ही देवकाका नावा रुपाला आलेला आहेत, या प्रवासामध्ये आकाशवाणीचं योगदान काय आहे आणि कशा प्रकारचा माहोल होता तेव्हा तिकडे? एक तर मी आपल्याला सांगतो की चिल्ड्रन्स प्रोग्राम पासून मी जी सुरुवात केली, त्यानंतर आकाशवाणीवर अनेक प्रकारचे कार्यक्रम मी केले, त्याचं बेसिक रूट जे आहे ते पुन्हा सांगतो चिल्ड्रन्स प्रोग्राममध्ये. कारण तिथे आपण काय करतो की ऐकताना आपल्याला पहिल्यांदा मनुष्य दिसतो आणि लिप मुवमेंटमुळे तो नंतर उशिरा आलाय असं वाटतं, म्हणजे अगोदर आपण बघतो नंतर मग ते त्याचं ह्याच्यात रूपांतर होतं साऊंडमध्ये. तर आता मी तुम्हाला सांगतो की गणेश विसर्जनाचा सोहळा माझी कविता आहे, किंवा नागपूरला गेलो तेव्हा मी आयुष्यात पहिल्या प्रथम कवी संमेलनात भाग घेतला, त्याच्या आधी मी कविता लिहिलेली नव्हती, पण तिथल्या कार्यक्रमामध्ये सुरेश भटांसारखे होते, कवी अनिल होते, कितीतरी चांगले मोठे मोठे कवी होते. ते म्हणले अरे यशवंत रेडिओवर आहे, त्यांना लहानपणापासून ते कुठेतरी काहीतरी लिहितात, त्यांना बोलवा ना. मी तिथे अध्यक्ष म्हणून झालो आणि शिवाय कविता म्हटली, पहिली कविता आयुष्यातली तिथे म्हटली ती अशी की आषाढाच्या पहिल्याच दिवशी फाल्गुनाची बोंब झाली, कारण बोंबच झाली कविता कुठे करता येत होती. आषाढाच्या पहिल्याच दिवशी फाल्गुनाची बोंब झाली, कवित्व गाठी नसताना कवी व्हायची पाळी आली. म्हटलं पाळी आलीच आहे आता चुकवून चालणार नाही, हे जरा हळू बोललो, आता पाळी आलीच आहे आता चुकवून चालणार नाही, दोन चार कविता पाडल्याखेरीज आता काही भागणार नाही, कविता करायला पाहिजे, कसं करणार इतर लोकांचं भांडवल घेऊनच ना. चार शब्द केशांचे मधुकर केचे, चार शब्द केशांचे, चार रावजी टेकाड्यांचे, म्हणजे प्रातिनिधिक काव्य होईल नव्या जुन्या सर्वांचे, सोपं स्वच्छ महाकाव्य. आणि हवं कसं काव्य, महाकाव्याची झेप हवी, गीतकाव्याचा सूर हवा आणि किंचित काव्याच्या वासाबरोबर नवकाव्याचा नूर हवा, असं असलं म्हणजे छानपैकी काव्य. म्हणून मग काय केलं की स्मरणाच्या थंड कढईला, महत्वाचं, पुन्हा एकदा चुलीवर ठेवले, स्मरणाच्या थंड कढईला पुन्हा एकदा चुलीवर ठेवलं, शेळ्या कढीचं रसायन चारी बाजू उतू गेलं, भराभर टिपून घेतली विचारांची वाहती गंगा, हात कुठे भराभर टिपून घेतली विचारांची वाहती गंगा, कारण स्फूर्ती विरतीच्या नावाने तसा मी मुळीचा नंगा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचंय की आकाशवाणीने तुम्हाला कवी, गायक, संगीतकार म्हणून तुम्हाला, मला असं वाटतं, त्रिदेव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा प्रकारे तुम्हाला घडवलेलं आहे. क्षणभर विश्रांती घेतोय महाचर्चामध्ये, महाचर्चा पुन्हा आम्ही तुमच्या समोर येऊच. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. देवकाकांनी आता जसं कवितांचा उल्लेख केलेला होता तोच पुढे नेते. महेशजी, मला तुम्हाला विचारायचं होतं की आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक भाषांना एकत्र आणण्यासाठी कवी संमेलना देखील आयोजित करण्यात आलेलं होतं, राष्ट्रीय भाषा कवी संमेलन, राष्ट्रीय कवी संमेलन, किंवा सामाजिक जी आहे एकंदरीत समाजाला सकस कसं घडवता येईल, सामाजिक उन्नती कशी घडवता येईल यासाठी देखील विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेले होते. तर कशा प्रकारे विषय हाताळले जातात आकाशवाणीमध्ये काय सांगा? कवितेवरून देवसाहेब तर आणि ही सगळीच मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण कवितेवरून आता मी पण स्मरणाची कढई जरा ठेवतो, चुलीवर उकळतो. मला 1982 साल आठवतं, सांगायला हरकत नाही आता की इतकी वर्ष झाल्यानंतर माझा जो इंटरव्ह्यू झाला आकाशवाणीमध्ये निर्मिती सहाय्यक पदासाठी, त्यामध्ये मला बाकी काही विचारण्यात आलं नाही, फक्त तुम्ही कविता करता का, तर मी म्हटलं हो, एक म्हणून दाखवा. मी एक म्हणून दाखवली कविता आणि निर्विकार असतात चेहरे, ते म्हणाले तुम्ही बाहेर जा आता. मी म्हटलं गेलं आपलं, कविता म्हटली आपलं नापास झालो आपण, पण एका कवितेवर हे सिलेक्शन झालं त्यावेळी मला आनंद वाटतो. आणि राष्ट्रीय सर्वभाषा कवी संमेलन त्यावेळी आम्ही रेडिओत नव्हतो, त्यावेळी आम्ही ऐकायचो, किंवा किशोर सोमण यायचे आमचे कोजागिरीला, अधिकारी साहेब आणि सोमण सगळं युनिट घेऊन, तर तिथे कोजागिरीला तळ्याच्या काठी कवी संमेलनं व्हायची, माझे गुरु वसंत सावंत ते भरवायची ती कवी संमेलनं, ते सगळे दिवस मला आठवतात. आणि हे असं आपण म्हणतो ना, असं आपण घडत जातो. सर्वभाषा राष्ट्रीय कवी संमेलन आम्ही त्यावेळी ऐकायचो, नंतर मी पाडगावकर, पिंगे आणि नंतर मग मी प्रोड्युसर झालो या कार्यक्रमाचा. हा खूप मोठा कार्यक्रम प्रतिष्ठेचा आणि 50+ वर्ष तो चालू आहे सर्व भाषा कवी संमेलनाचा. तसंच आमचे जे विशेषतः सामाजिक कार्यक्रम, ते मला मुद्दाम इथे नमूद करायचंय की रेडिओचं, जसं गायकवाड साहेब म्हणाले की रेडिओ हा बहुजनांसाठी आहे, आणि मला सांगायला हरकत नाही की जसे रेडिओमध्ये
मेंदळे साहेबांसारखे वृत्तनिवेदक, ललिता नेने, तसेच शरद चव्हाण हे एक मोठं नाव होतं. मला त्यांचं जरूर स्मरण केलं पाहिजे इथे. शरद चव्हाण प्रादेशिक बातम्या देत आहेत असं त्यावेळी म्हणायचं. माझ्याकडे रेडिओ नव्हता त्यावेळी. मी नोकरीला लागल्यावर नंतर 1982 साली पहिल्या पगारातून मग ट्रान्झिस्टर घेतला. तर आम्ही हॉटेलच्या बाहेर राहून रस्त्यावर उभं राहून, मला 2 मिनिटं द्या अधिक, जरा आठवण सांगतो की ही आठवण आहे की शरद चव्हाणांच्या बातम्या आम्ही ऐकायचो. आता आमचा सुनील कांबळे नावाचा आहे वृत्तनिवेदक, त्याचा आवाज, त्याचं उच्चारण, त्याचं बघा काय मेहनत करतो माणूस. मला सांगायचं असं आहे की हे सगळं बहुजनांसाठी जे माध्यम आहे ते आम्ही जरूर लक्षात ठेवतो, आमचा सगळा स्टाफ, आणि त्याच्यासाठी वापरतो. मग किती 1993 चा बॉम्बब्लास्ट असो किंवा लातूर किल्लारीचा भूकंप असो किंवा 2005 साली जो पूर आला, त्याच्याही आधी 90 साली ज्यावेळी रोहा आणि नागोठणा जांभूळपाडा सगळं पाण्यात गेलं, त्यावेळी आम्ही असे खांद्याला ती जड मशीन्स लावून आम्ही ओबीज केलेले आहेत. आणि आमची पब्लिक मेसेजिंग सर्व्हिस, बरोबर, तिचा खूप उपयोग ह्या इमर्जन्सी काळामध्ये झालेला आहे. आणि प्रसारभारतीने त्याचं खास अभिनंदन केलं होतं आकाशवाणीचं त्यासाठी की आम्ही पूर परिस्थितीमध्ये 2005 साली जी सतत किशोर माझ्याबरोबर होते आणि मी सगळी ट्रान्समिशन्स कमांड करत होतो. तर हा सगळा इतिहास असासाठी सांगतो आहे की हे बहुजनांसाठीच माध्यम आहे. बरोबर. आणि पब्लिक भारताचे लोकसेवा प्रसारक म्हणजे आकाशवाणी थोडक्यात बहुजनांसाठीच कार्य करत आलेली आहे. विविध वयोगट आणि विविध विषय हाताळणार त्यांची हातोटी आहे. किशोरजी, मला तुमच्याकडे वळायचं आहे की आकाशवाणीचं केंद्र किंवा आकाशवाणीवरनं प्रसारित होणारे जे कार्यक्रम असतात ते तिथल्या संस्कृतीला त्यांचं जतन करत असतात, त्यांचं संवर्धन करत असतात. रत्नागिरीमध्ये तेव्हा तुम्ही जेव्हा काम करत होतात तेव्हा तुमचा कसा काय अनुभव होता आणि आवाजाची मोहिनी काय असते हे रत्नागिरीकरांनी कसं काय अनुभवलं होतं? रत्नागिरीला असताना मी लहान मुलांचा कार्यक्रम करायचो आणि तिथे मी काकाजी करायचो आणि तो कार्यक्रम असाच, आपली जशी महाचर्चा लाईव्ह चालू आहे तशी लाईव्ह असायची आणि 60 ते 65 मुलं तिथे त्या स्टुडिओमध्ये असायचे आणि सगळं लाईव्ह व्हायचं. म्हणजे नाटक असेल तर ते लाईव्ह, गाणं असेल तर ते लाईव्ह, आणि त्याच्यामध्ये कलाकारांची ओळख असा एक कार्यक्रम असायचा. आणि त्या कलाकारांच्या ओळखीमध्ये आधी बघायचं कोणाला काय, मग त्या बुलबुल तरंगापासून गाणी म्हणण्यापर्यंत, नकला करण्यापर्यंत, नाट्यछटा सादर करण्यापर्यंत अशा प्रकारची ती मुलं यायची आणि खूप मजा यायची त्याला. आणि त्यातून खूप चांगले चांगले पुढे गायक, कलाकार, नट, नकलाकार तयार झाले असा तो एक काळ होता. आणि मी एक शामे गझल नावाचा कार्यक्रम सादर करायचो आणि त्याच्यामध्ये हिंदी गझलांना मराठी कम्पेरिंग करून त्या मी सादर करायचो. तोही कार्यक्रम लोकप्रिय होता. म्हणजे उदाहरणार्थ की जरी ओठांवरी येती दभाचे शब्द स्वच्छंदी, तुला बोलायची बंदी मला ऐकायची बंदी, कसा घ्यावा तुझ्यापाशी विसावा श्रांत चंद्राने, तुझ्या डोळ्यात स्वप्नांचा उभा वाडा चिरेबद्दे, अशा पद्धतीने मराठी कम्पेअरिंग करत करत शेर आठवतो मला जाता किशोर, तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, जरा ऐकून घे माझा इरादा चांगला होता. तर अशा पद्धतीने त्याचं कारण असं होतं की तिथे मुस्लिम समाज पण होता रत्नागिरीमध्ये आणि रेडिओ नव्याने सुरू झालेला, तर त्यांनाही त्यांचं काहीतरी मनोरंजन होईल असं ऐकावं म्हणून तो शामे गझल हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि त्याला खूप श्रोत्यांनी चांगली दाद दिली. मेंदळे सर, तुमच्याकडे येते मी. वृत्त निवेदकाचं काम म्हणजे खरोखर एक कसोटीचा क्षण असतो कारण अनेक वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि प्रत्येक बातमीचा पोत वेगळा असतो. जर का पहिली बातमी एखादी आनंदी असेल तर लागलीच दुःखद जर का बातमी असेल तर त्या टोनमध्ये, त्या आवाजामध्ये लवचिकपणा यायला हवा, तो टोन बदलायला हवा. हे कसं काय शक्य झालं की तुम्ही काम करत गेलात आणि त्यातूनच शिकत गेलात, तुमचा अनुभव काय आहे? मनाली, मला असं वाटतं की मला एक दोन आठवणी डोळ्यासमोर अशा तरळत आहेत. एक, त्यातलं आमचे एक सिनियर वृत्तनिवेदक होते, ते कधी रिहर्सल करायचे नाहीत. काय त्यांचं होतं मला माहीत नाही, पण ते रिहर्सल नाही करायचे. स्टुडिओत आहेत तशी पानं हाताने लिहायला लागायची. तेव्हा हे टायपिंग DTP वगैरे काही नव्हतं. हाताने लिहिलेली पानं ते स्टुडिओत घेऊन जायचे, नाव अनाऊन्स करायचे, आकाशवाणी अमुक अमुक, नाव नाही घेत, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहे असं म्हणायचे, चष्मा काढायचे, कारण ते 55 वर्षाचे होते, आणि पहिल्याच वाक्यात अडायचे आणि शेजारी जो स्टँड बाय न्यूज रीडर उभा असेल त्याला विचारायचे पहिली काय हेडलाईन आहे. हा एक प्रकार मला आठवतो आत्ता. आणि दुसऱ्या एक महिला वृत्तनिवेदिका होत्या,
त्या इतक्या गोड बातम्या वाचायच्या मी काय सांगू. आकाशवाणी अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहे. आज सकाळीच मार्कोसचे पंतप्रधान यांना भोसकून ठार मारण्यात आलं आहे. असं जेव्हा त्या बोलायच्या तेव्हा अनेक पत्र यायची की भोसकून मारणं हे जर इतकं गोड असेल तर आम्ही त्यांच्या हातनं मरायला तयार आहोत. हे वाटतं आपल्याला गंमत म्हणून, पण याचबरोबर मला विश्वासार्हतेचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा नेहमी असं वाटतं की एकंदर टोटल मीडिया मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही बघितलं तर माझं असं मत आहे की मीडिया शुड बी देअर टू क्लॅरिफाय अँड क्लॅरिफाय मोर विजाविज टुडेज मीडिया इन पार्ट्स इज कन्फ्युजिंग अँड कन्फ्युजिंग मोर. तुम्ही एक वृत्तपत्र बघितलं तर दुसरं बघावं असं वाटतं, एक चॅनल बघितलं तर दुसरं चॅनल बघावं असं वाटतं. त्याचं कारण सगळं विश्वासार्हतेच्या जवळ जाऊन थांबलेलं आहे आणि म्हणून या देशामधली विश्वासार्हता जेव्हा वाढेल तेव्हा मीडियाची विश्वासार्हता वाढेल असं मला वाटतं. बरोबर. आपल्यासोबत निवृत्त निवेदक रत्नागिरीचे आहेत सुरेश भावे, दूरध्वनीवरनं आपल्यासोबत जोडले जात आहेत महाचर्चामध्ये. भावेजी तुमचं स्वागत करते. रत्नागिरीमध्ये तुम्ही निवेदक म्हणून काम करत होतात, तिकडल्या श्रोत्यांकडनं मिळालेली एखादी अविस्मरणीय अशी प्रतिक्रिया किंवा तुमच्या चाहत्याची एखादी प्रतिक्रिया अभिप्राय तुम्हाला आठवतोय का आणि कशा प्रकारे व्यासपीठ तिकडल्या कलावंतांना या आकाशवाणी केंद्रानं दिलं? काय झालं, 1976 मध्ये आमचं केंद्र सुरू झालं रत्नागिरी केंद्र आणि 18 जानेवारी 2017 केंद्राचा 41 वर्धापन दिन अगदी दणक्यात साजरा झाला. त्या काळात म्हणजे 41 वर्षापूर्वी आमच्या या बाजूला कोकणच्या बाजूला दूरदर्शनच्या वाहिन्या नव्हत्याच, आकाशवाणीवर सगळ्यांची भिस्त होती आणि आकाशवाणी हे सगळ्यांचं स्वप्न होतं आणि ते साकार झालं, प्रत्यक्षात आलं. 13 ऑगस्ट 1977 मी हजर झालो आकाशवाणीत आणि त्या दिवशी पहिली अनाउन्समेंट दिली. ती अनाउन्समेंट दिल्यावरती म्हटलं लोक कशी ऐकतायत काय आहेत आपल्याला माहिती नाही. एखाद्या सुनेवरती सासरेचं जसं लक्ष असतं, सून कसं करते काय करते खास्ट सासू असते तसेच श्रोते त्यावेळेला वाटायला लागले होते मला. पण नंतर ते खास्ट लोकांची सवय होते, सासूची सवय होते, आम्ही अनाउन्समेंट द्यायला लागलो, सगळ्या लोकांना ते हळूहळू आवडायला लागलं. सकाळी 6 केव्हा वाजताय आणि बातम्या कधी आम्ही ऐकतोय दिल्लीच्या अशी परिस्थिती व्हायची. पण ते जे स्वप्न होतं कोकणचं ते सत्यात उतरलेलं होतं, त्यामुळे युवक युवती बाल कलाकार महिला प्रौढ वृद्ध यांना हे केंद्र आपलं वाटायला लागलं. किती वाटायला लागलं तुम्हाला एक किस्सा सांगतो गमतीशीर. रेडिओवरती कीर्तन असायचं आमच्याकडे त्यावेळेला, अजूनही असतात. हे कीर्तन झाल्यानंतर लोक इकडची इतकी भाविक होती की कीर्तन झाल्यावरती रेडिओला हार घालायचे आणि हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यात बघितलेलं आहे. त्यावेळेला मी आकाशवाणीत असताना आता चर्चेमध्ये सहभागी झालेले महेशजी किशोरजी हे आमचे त्यावेळेचे सहकारी होते, त्याचबरोबर माझ्याबरोबर निशा काळे, माधवी सावंत, पन्हाळकर, अनिल कीर, किशोरजी सोमणकर होते. ही सगळी मंडळी होती आणि सगळी आवडती झालेली मंडळी होती. घरातलीच सगळी माणसं आहेत, नुसता आवाज ऐकला की ते सांगायचं हा सुरेश भाई बोलते, हा किशोर सोमण, हा निशा काळे. लोक फटाफट सांगायचे गायक कलाकारांना वादक कलाकारांना आकाशवाणीचा इतका उपयोग होईल लागला की बोलायच्या पलीकडे. भावेजी तुम्हाला असं सांगायचं आहे आकाशवाणी हे माध्यम याची ताकद जी होती ती अफाट अशी होती. खूप खूप धन्यवाद तुम्ही दूरध्वनीवरनं महाचर्चामध्ये सहभागी झालात आणि तुमचे विचार व्यक्त केले त्याबद्दल. मेंदळे सर तुम्हाला काय सांगायचं? मला एक गोष्ट, त्यांनी कीर्तन चालू असताना रेडिओला हार घातला जायचा असं सांगितलं, मला माझ्या आईची आठवण झाली या प्रसंगी. माझी आई ज्या दिवशी माझ्या बातम्या असायच्या घरात एक हार, की माझी आई पटकन स्वयंपाकघरात जायची आणि रेडिओला हार घालायची. इतकं त्या काळामध्ये ते मीडियम पॉप्युलर होतं, प्रचंड दबदबा होता. माझा व्यक्तिगत फायदा तर इतका झाला, मला इंदिरा गांधी जवळनं पाहायला मिळाल्या, राजीव गांधी पाहायला मिळाले, संसद सगळी पाहायला मिळाली, अटल बिहारी वाजपेयी सरकार नेता मी जवळनं पाहिला, कितीतरी राजीव गांधी जवळनं पाहिले, सोनिया गांधी जवळनं पाहिल्या, कितीतरी साहित्यिक मोठी माणसं दूरदर्शन आकाशवाणीमध्ये यायची आणि त्यांची गाठ पडायची, मस्त गप्पा व्हायच्या.
यशवंत देव तर आम्हाला खूप सिनियर, त्यांनी तर कितीतरी माणसं पाहिली असतील असं मला वाटतं. बरोबर किशोरजी, तुमच्याकडे येणारच आहे, मात्र क्षणभर महाचर्चामध्ये विश्रांती घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय पुन्हा एकदा सांगते, आकाशवाणीची सुवर्ण वाटचाल. किशोरजी, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ब्रेक. मला दोन गोष्टी सांगायच्या होत्या. एक म्हणजे मगाशी जो भाषेचा मुद्दा होता त्याच्यामध्ये आपण जे बोलतो, म्हणजे निवेदकाची जबाबदारी आहे की आपण आपण बोलण्याचा वेग आणि श्रोत्यांचा ऐकण्याचा वेग हा सारखा झाला पाहिजे. तसं जर झालं तरच आपण काय सांगतोय लोकांना कळू शकतं. दुसरी गोष्ट सोपेपणा. आमचे ग्रामीण भागात श्रोते असतात तसे. मला एकदा प्राध्यापक शंकर वैद्य म्हणले होते की उत्तम निवेदक कोणता, तर एखादा प्राध्यापक असेल तो कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला पाहिजे आणि एखादा पानवाला रेडिओ ऐकत असेल तर त्यांनी पण तो चालू ठेवला पाहिजे, तो उत्तम निवेदक. असं जर मी म्हटलं की कृषीवाल्यानं गवाक्षातून वृक्षावर बसलेला खग पाहिला तर ते गवाक्षापासून खगापर्यंत त्याला नेणं अवघड होईल. त्यापेक्षा शेतकऱ्याने खिडकीतून झाड पाहिलं असं जर म्हटलं तर ते जास्त सोपं आहे, जास्त कलोक्वियल आहे. म्हणजे थोडक्या सोप्या सुटसुटीत भाषेमधनं हे निवेदक जे होते आकाशवाणी श्रोत्यांशी संवाद सुरेश भाव्यांच्या याच्यामध्ये मला एक आणखीन सांगायचं की जी निवेदकांची नावं घेतली तर सदाशिव आमरापूरकर निवेदक होते जळगावला, माझ्याबरोबर सिलेक्ट झालेले. हिंदीमध्ये ब्रिजभूषण साहनी लोकप्रिय अनाउन्सर होते. असे कितीतरी अनाउन्सर प्रत्येक स्टेशननी लोकांना दिले. दत्ता सरदेशमुख नावाचा एक सांगलीला अनाउन्सर होता, अतिशय उत्तम आवाज होता. तर असे आवाजाचे धनी असलेले खूप लोक आपल्याला सांगता येतील. बरोबर. आता आपण नागपूर आकाशवाणी केंद्राचे जे काही अधिकारी आहेत त्यांचे अभिप्राय आपण बघणार आहोत. नागपूर आकाशवाणी केंद्राची काही दृश्यही बघणार आहोत. आणि नागपूर आकाशवाणी केंद्राचा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये एकंदरीतच आकाशवाणी केंद्रांच्या जाळ्यामध्ये अभूतपूर्व असं योगदान आहे, तेव्हा अधिकाऱ्यांचे अभिप्राय ऐकूया. नागपूर दूरदर्शन केंद्राच्या टीमनं हे अभिप्राय टिपलेले आहेत. इलेक्ट्रॉनिकमध्ये फार डेव्हलपमेंट झाले आहेत, त्यामुळे व्हिज्युअल क्वालिटी वाढली आहे, दूरदर्शनची क्वालिटी वाढली आहे, आकाशवाणीमध्ये रेकॉर्डिंगची क्वालिटी वाढली आहे. आता आमचं सेंट्रल सरकारचे जे उद्देश आहे ते डिजिटल इंडियाचे, ते पण लगभग करीब 100% साकार होत आहेत. यामध्ये स्टार्टिंग रेकॉर्डिंगपासून तर ट्रान्समिशनपर्यंत जे काही आम्ही वापरतो आहे ते पूर्ण डिजिटलमध्ये रेकॉर्ड केले जाते आहे आणि त्याचा स्टोरेज पण आम्ही जसं डिजिटल मीडियामध्येच त्याला प्रारूप देतो. आणि हे सगळं हर स्टेशनमध्ये होत आहे आणि पुढच्या जनरेशनमध्ये हे सगळे स्टेशन्स एक दुसऱ्याशी जोडले जातील आणि यामुळे आमचं एक फार मोठं जे अचीवमेंट आहे, जे लहान जागेवरती लपलेलं दडलेलं बसलेलं आहे, ते बाहेर येईल आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल अशी आमची अपेक्षा आहे. कोई बात की सच्चाई जांचनी है तो लोग बीबीसी लंदन को ढूंढते हैं या आकाशवाणी को उसके नॉब को घुमाते हैं. ये विश्वसनीयता है, ये उसका प्यार है, ये उसके साथ के लगाव की बात है. मुझे याद है तब जब 1971 की बात है, बहुत छोटे बच्चे रहे हैं, युद्ध चलते रहा है और
पाकिस्तान के सैनिक हमारे बीच में आए थे तो हम सब खैरियत हैं, इस नाम से एक प्रोग्राम चलता था और उस माध्यम से बहुत से सैनिक की बात आकाशवाणी नहीं बल्कि दूर देशों तक ये बात जाती थी और वो इतना कारगर साबित हुआ था आपस में दिलों को जोड़ने के लिए। वो मैं आज भी बोलता हूँ, आज दूरदर्शन है, तमाम चैनल हैं, लेकिन अगर हम सब खैरियत हैं, हमारे अंतः की जो युद्ध की स्थिति है और हमारे पास में जो तमाम तरह के समस्याएं हैं और उसमें हम बीच में यदि कह सके हम सब खैरियत हैं, वो बोध, वो सच्चाई केवल आकाशवाणी पहुंचा सकती है। ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण येऊन ठेपलेलो आहोत। आपल्यासोबत दूरध्वनीवरती आहेत उल्हास कशाळकर, ज्येष्ठ गायक आहेत। कशाळकरजी, महाचर्चामध्ये मी तुमचं स्वागत करते। आकाशवाणीमध्ये तुम्ही निर्माता म्हणून काम केलेलं होतं, आकाशवाणीनं शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार केला किंवा त्याला जगवलं असं म्हटलं जातं आणि शास्त्रीय संगीताचा संग्रह आकाशवाणी एवढा दुसरा कुठेच नाहीये, तुमचा अनुभव काय सांगाल? माझ्या संगीत प्रवासामध्ये आकाशवाणीचं खूपच महत्व आहे। मी तशी नोकरी 7-8 वर्षच केलेली आहे पण त्या काळात मला पुष्कळ शिकता आलं आणि अनेक कलाकारांना जवळून बघता आलं, अनेक नॅशनल प्रोग्राम आम्ही रेकॉर्ड केले, सुगम संगीताचे सुद्धा चांगले कार्यक्रम केले। मला आठवतंय भीमसेनजींचा, पंडित जितेंद्र अभिषेकी, नंतर शोभाताई गुरुटो, एकदा तर ते आले होते, मला आठवत आहे आज, त्या मला म्हणाले होते की आकाशवाणीनी आम्हाला मोठं केलं। कितीतरी आज जे काही नावाजलेले कलाकार आहेत ते सगळे आधी आकाशवाणीत होते। पंडित रविशंकरजी पासून भीमसेनजी होते, प्रभाताई होत्या, हरिजी होत्या, खूप जण होते आणि अशा या आकाशवाणीमध्ये मला थोडीशी काही सेवा करता आली याचा खरंच मला आनंद आहे। आणि शास्त्रीय संगीताचं म्हणाल तर त्या काळात 30 मिनिटाची किंवा 1-1 तासाची गाणी ऐकायला फक्त आकाशवाणी हेच माध्यम होतं। मी लहानपणापासून सगळ्या ठिकाणचे स्टेशन लावायचो, कधी मुंबई, कधी पुणे, कधी दिल्ली, आणि वेगवेगळ्या कलाकारांची ओळख मला त्याच्यामुळे झाली। त्यावेळेला तानसेन संगीत समारोह सुद्धा डायरेक्ट रिले केला जात असे किंवा संगीताचे नॅशनल प्रोग्राम हे अगदी कलाकारांमध्ये सुद्धा खूप त्याच्याबद्दल आकर्षण असायचं आणि अत्यंत दर्जेदार असे कार्यक्रम त्यावेळेला झालेले आहेत। बरोबर, अत्यंत दर्जेदार असे कार्यक्रम प्रत्येक आकाशवाणी केंद्राने केलेले आहेत आणि गेली 90 वर्ष करत आलेली आहे, यापुढेही करणार आहे। धन्यवाद कशाळकरजी, तुम्ही महाचर्चामध्ये दूरध्वनीवरनं सहभागी झालात त्याबद्दल। कशाळकरजी, तुमच्याकडे येते, आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये आकाशवाणी मुंबईचे अनेक नवे आणि जुने प्रोग्राम्स जे आहेत ते खूप अजरामर झालेले आहेत, त्यांची अगदी थोडक्यात काय माहिती देता येईल आणि काळानुरूप बदलण्यासाठी कशा प्रकारे कार्य करते आकाशवाणी, अगदी थोडक्यात, वेळ आपली संपत आली। आकाशवाणीचं जसं उल्हासजींनी सांगितलं की शास्त्रीय संगीत ही मोठी ताकद, तसंच नभोनाट्य आकाशवाणीची, लोकसंगीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिकेट लोकप्रिय केलं ते रेडिओने केलं। क्रिकेट कॉमेंटेटर्स तुम्हाला अनेक, बॉबी तल्लार खान पासून सुरेश सरयांपर्यंत अनेक आठवतील, आजही लोक टीव्ही बघतात, दृश्य बघतात आणि लावतात कॉमेंट्री रेडिओची, असं एक चित्र आपल्याला दिसतं। मुंबई केंद्राने तर खूप लोकप्रिय कार्यक्रम दिलेले आहेत, सगळ्यात गाजलेला कार्यक्रम जो 50+ वर्ष देवसाहेब इथे आहेतच, त्याचे सगळे निर्माते आणि साक्षीदार, भावसरगम, आमचं वनिता कामगार, शेतकरी, कामगार सभा, युववाणी, अहो प्रपंच आणि पुन्हा प्रपंच, नंतर पुन्हा प्रपंच पहिलं, नंतर अहो प्रपंच केलं, ते मिने 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 हे अजून लोक विसरत नाहीत, आजही ते आठवतं लोकांना। ही मुंबई केंद्राचीच काय, म्हणजे आकाशवाणीचीच ताकद म्हटली पाहिजे, केवळ मुंबई केंद्राची नाही तर महाराष्ट्रामध्ये जी केंद्र आहेत 23 सगळी केंद्र, त्यांचे प्रत्येकाचे एक विशेष विशेष असे लोकप्रिय कार्यक्रम आहेत। काही केंद्रांची नावं अगदी पटकन थोडक्यात सांगायचं, पुणे केंद्राचं स्वरचित्र किंवा तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम, माझं घर माझं शेत, आपला रत्नागिरी केंद्राचा माझा मायदेश, माझा मायदेश नावाचं एक, मग ते नागपूर पुणे अशी जी केंद्र आहेत अशी आकाशवाणीची केंद्रांची काही नावं सांगू शकता का तुम्ही?
23 केंद्रांचं जे जाळ आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचे केंद्र जे आहेत म्हणजे अगदी आमचं नेटवर्क आता उस्मानाबाद पर्यंत गेलेलं आहे. उस्मानाबाद तुम्हाला माहिती आहे की अगदी बॉर्डरवरचं असं तिथपर्यंत. आणि आज सगळ्यात जास्त आकाशवाणी रीच जो आहे तो शेतकऱ्यांच्या पर्यंत आकाशवाणी आणि किसान वाणी नावाचं एक विशेष कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आम्ही सादर करतो. दर दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता तुम्ही आकाशवाणीच्या सगळ्या केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असतो. आणि तुम्हाला जसं मेहनत उद्बोधन आणि मनोरंजन हा हेतू जो आहे आकाशवाणी गेली 90 वर्ष साध्य करत आलेली आहे. ऐकू शकता आता केळुसकरांनी जे वेगवेगळे कार्यक्रम सांगितले मुंबई आकाशवाणी केंद्राचे, त्याच्या सिग्नेचर ट्यून्स देखील आजही अनेक श्रोत्यांच्या कानामध्ये रुंजी घालतायत. ते सिग्नेचर ट्यून जे आहेत ते आपण आधी ऐकूया. महाचर्चामध्ये पुन्हा स्वागत करते. देव काका तुमच्याकडे यायचंय. भावसरगमचा जो निर्माता म्हणून तुम्ही जी कामगिरी केलेली होती, जी धुरा सांभाळलेली होती, त्याचा अनुभव कसा सांगाल अगदी थोडक्यात, वेळ खूप कमी आहे. भावसरगम हा कार्यक्रम आपण बाळात ऐकतो पण त्याचं पहिलं नाव होतं रंजनी आणि हा 15 मिनिटाचा कार्यक्रम त्यावेळेला होता. आणि या 15 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या नशिबानी म्हणा किंवा त्याचं महत्व त्यांनाही पटलं होतं म्हणून म्हणा, लता मंगेशकर आल्या होत्या, आशा भोसले आल्या होत्या, हृदयनाथ मंगेशकर आले होते आणि मोठा त्यांचा ऑर्केस्ट्रा घेऊन ते आले होते पहिल्या कार्यक्रमासाठी. म्हणजे दिग्गज गायक कलाकार जे होते, कलावंत मंडळी जे होते, तुमच्या भावसरगम मध्ये सहभागी झालेले होते. वेळ संपत आल्या देव काका, किशोरजींकडे वळते. तुम्ही इतकी वर्ष जे काम केलेलं होतं निवेदक म्हणून, तुम्ही तुमच्या शब्दांमधनं कवितांमधनं तुम्ही तो जो कालखंड आहे तो व्यक्त केलेला आहे. अगदी थोडक्यात एखादं कडवं तुम्ही ऐकवलं तर बरं. घाईला सुद्धा वेळ लागतो असं म्हणतात, त्यामुळे मी थोडक्यात आठवतो. थोडे थोडके नव्हे, गेली 90 वर्ष मी बोलतोच आहे. काचेपलीकडून 4 भिंतींच्या स्टुडिओत बसून घराघरात पेरतो आहे माझ्या अक्षरांना, शब्दांना, कवितांना आणि कित्येकांना बोलतं करीत मी बोलतोच आहे. बाब पाडगावकर, पुलं आणि कितीतरी गदिमांसारखे शब्दप्रभू, खळ्यांची जादू, देवांची करुणा, लताचं लखलखतं चांदणं, आशाचे आशावादी स्वर, बिस्मिलांच्या सनेचे सूर, बासरीचा पूर, रविशंकरांचे सतार, किशोरबाईंचा पुर्या, आणखी कुणाकुणाचा आवाजाची साय इथं उतरत राहते आकाशात. अगदी मोजक्या शब्दात तुम्ही काय सांगाल महत्व कार्य त्यांनी त्या कवितेमध्ये व्यक्त केलं. आजच्या पिढीला आकाशवाणीचं महत्व तुम्ही काय सांगाल? एक गोष्ट सांगायची की आकाशवाणीमध्ये बोलण्याच्या संदर्भात आपण एका सेकंदामध्ये 2 शब्द बोलतो हे मला रेडिओनी पहिल्यांदा शिकवलं. वृत्त वाचताना 10 मिनिटाचं बुलेटिन असेल तर 1200 शब्दांचंच बुलेटिन बनवायचं हे व्याकरण मला दिल्लीला गेल्यानंतर समजलं, जे इतरांनीही लक्षात ठेवावं असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. नाही तर माणसं म्हणतात मी थोडक्यात बोलतो आणि तासभर बोलत राहतो. या सगळ्यांकडेच बोलण्यासारखं खूप आहे, आमच्याकडे हे ऐकण्यासारखं खूप आहे, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागणार आहे. तुम्ही इथे खूप आलात, इथे खूप छान माहिती दिलीत, फजिती सांगितलीत, गमतीशीर गोष्टी सांगितल्या, खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता स्वर्गीय सूर जे होते गीत रामायणाचे, आकाशवाणी केंद्रावरच 1955 एप्रिल ते 1956 एप्रिल असं हे गीत रामायण जे सादर करून आपल्या असंख्य श्रोत्यांना जी अपूर्व भेट आकाशवाणीने दिलेली होती त्याचे स्वर्गीय सूर आम्ही ऐकवणार आहोत. आणि बाबूजी आणि गदिमा यांच्या जोडगोळीनं अशी ही अपूर्व भेट आपल्या सर्वांना दिलेली होती. या स्वर्गीय सुरांनीच आजच्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करणार आहोत. या नियोजनाबद्दल
Thank you.